तेली कंबोली आणि गुरुभटांना संसदेमध्ये जाऊन काही नांदर हाकायचं? यांना कशाला हवा मतांचा विकास? नाव्यांना जाऊन संसदेमध्ये काही केस कापायचे? माळ्यांना जाऊन काही संसदेमध्ये बाल बगीचा फुलं फुलवायची? यांना कशाला हवा मतांचा अधिकार? मतांचा अधिकार कोण देतोय? सायमन नावाचा ब्रिटिश. मतांचा अधिकार देऊ नये म्हणून कोण उभा राहतं? गांधी नावाचा बनिया आणि टिळक नावाचा ब्राह्मण. परदेशातून आलेले लोक या देशातल्या गोर गरीब शोषित वंचित समाजाला अधिकार देतात. या देशातली ब्राह्मणी व्यवस्था देशातल्या गोर गरीब लोकांना अधिकार देण्यापासून थांबवतात. हे सांगण्यामागचं कारण काय? आता डोक्यामध्ये अनालिसिस करा की आम्हाला कोण अधिकार देतोय आणि कोण आमच्या अधिकारांच्या विरोधात आहे. हा पहिला प्रश्न. 1917-1919 चा काळ पुढे सरकला. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट लागू झाला. ऍडल्ट फ्रँचाईज नावाचा कलम तयार झाला. काळ पुढे सरकला. 1924 साली पुन्हा एक कायदा या देशामध्ये पास झाला आणि त्या कायद्याचं नाव आहे बोले कमिशन. बोले कमिशन हे गठित झालं आणि बोले कमिशनने कायदा मंजूर केला की जितकेही सरकारी पाणवठे आहेत, जितकेही सरकारी विहिरी आहेत, जितकेही सरकारी तलाव आहेत, ते सगळ्यांसाठी खुले असतील. तिथे जातीवाद केला जाणार नाही. हा कायदा मंजूर झाला आणि या कायद्यानुसार, या कायद्यामुळे सगळे पाणवठे सर्वांसाठी खुले झाले. बाबासाहेबांनी बघितलं की सगळे पाणवठे खुले आहेत, पाणी पिण्याचा अधिकार मिळाला आहे. मग तरी पण ही लोक मेलेलं पुत्र, मेलेले ढोर, मेलेलं गाय, म्हैस, पडलेल्या विहिरीचं पाणी का पितात? घाणेरडं पाणी पिऊन मरताय पण चांगलं स्वच्छ पाणी प्यायला जात नाही. बाबासाहेबांनी 1924, 1925, 1926 आणि मार्च महिन्याच्या 20 मार्च पर्यंत बाबासाहेबांनी छोट्या छोट्या अशा बैठका लोकांमध्ये जाऊन घेतल्या आणि त्यांना तयार केलं आणि 20 मार्च 1927 रोजी 50,000 लोकांना एकत्रित करून बाबासाहेब आंबेडकर महाडच्या चौदार तळ्यावर जाऊन धडकले. आणि जसंही बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 ला ते महाडच्या चौदार तळ्याचं पाणी आपल्या ओंजळीत उचललं, या सगळ्या 50,000 लोकांनी आमचा नेता जे करतोय त्याचं अनुकरण या सगळ्या लोकांनी केलं आणि त्यांनीही आपल्या ओंजळीत पाणी उचललं आणि ते पाणी स्वच्छ पाणी पिण्याचं काम बाबासाहेबांच्या पाठीखाली या लोकांनी केलं. बाबासाहेबांचं 20 मार्च 1927 आंदोलन कशासाठी होत? कशाच आहे? पाण्यासाठी. पाणी पिण्याचं आंदोलन बाबासाहेबांनी केलं? बिलकुल नाही. महाड ऍज अ सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांचा अनपब्लिश एसे आहे. बाबासाहेबांचा निबंध आहे. बाबासाहेबांची छोटी किताब या महाडच्या चौदा तळ्याच्या चळवळीवर आहे. बाबासाहेब पहिल्याच राजीमध्ये म्हणतात आमचा संघर्ष पाणी पिण्यासाठी नाही. मग जर बाबासाहेबांनी पाणी पिण्याचं आंदोलनच केलं नाही मग आमची लोक तर दरवर्षी महाडच्या चौदा तळ्यावर जाऊन पाणी पितात. मग बाबासाहेबांचं आंदोलन कशासाठी आहे? बाबासाहेबांनी बघितलं की माणसासाठी माणसं त्यांना अधिकार आहेत. अधिकारासाठी रस्त्यावर उतरून उतरण्याची गरज नाही. अधिकार मिळालेत तरी मिळालेले अधिकार हे प्रस्थापित करत नाहीत, घेत नाहीत. आणि विशेष बाबासाहेब त्या याच्यामध्ये लिहितात की ज्या माणसांमध्ये ही भीती होती त्यांचे जनावर मात्र बिंदास्त करायचं पाहिजे होत. म्हणजे तुमच्या बकऱ्यांमध्ये कुत्र्यांमध्ये भीती नव्हती, ती भीती माणसांमध्ये होती. बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकांना एकत्रित केलं आणि ते आंदोलन केलं. बाबासाहेब म्हणतात माझं आंदोलन पाणी पिण्यासाठी नाही. बाबासाहेबांचं आंदोलन पाणी पिण्याचं आंदोलन नव्हतं, ते मेलेल्या समाजाला जिवंत करायचं आंदोलन होतं. आणि हे आंदोलन झाल्यानंतर बाबासाहेबांनी तिथून घोषणा केली की जागृतीचा अग्नी कायम तेवत ठेवा. जी जागृती आज तुमच्यामध्ये निर्माण झाली की मी पण माणूस आहे, मी मनुष्य आहे,
तुला जितका अधिकार आहे तेवढा अधिकार मलाही आहे, ही जागृती जशी तुमच्यामध्ये आज निर्माण झाली आहे ती विसरू देऊ नका. बाबासाहेबांनी त्या काळात घोषणा केली. बोले कमिशन, ब्रिटिश सरकारने नेमलेलं कमिशन, त्याने अधिकार दिले आणि हे अधिकार घेतल्यानंतर त्या महाराजच्या प्रांगणातल्या सवर्णांनी कोर्टामध्ये केस टाकले आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्या तळ्यावर जाण्यापासून स्टे ऑर्डर आणली की परत महाडक चौदा तळ्यावर जायचं. 25 डिसेंबर 1927 ला महाडच्या चौदा तळ्याच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा होता. बाबासाहेब पुन्हा महाडच्या चौदा तळ्यावर हजारो कार्यकर्त्यांना घेऊन तिथे उपस्थित झाले आणि त्याचवेळी एका ब्रिटिश अधिकाऱ्याने, पोलीस ऑफिसरने बाबासाहेबांना विनंती केली की बाबासाहेब मला 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं, महाडच्या चौदा तळ्यावर जाण्यापूर्वी मला 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचंय. बाबासाहेब म्हणाले ठीक आहे, ज्या गेस्ट हाऊसला मी थांबलेलो आहे, ज्या बंगल्यावर मी थांबलोय तिथे या आणि जे तुम्हाला बोलायचं ते सांगा. हा पोलीस अधिकारी बाबासाहेबांकडे आला. बाबासाहेबांना म्हणाला की बाबासाहेब आम्ही तुमच्या अधिकारांच्या विरोधात नाही, आम्ही तुम्ही महाडच्या चौदा तळ्यावर जाण्याच्या विरोधात नाही, पण इकडच्या सवर्णांनी कोर्टामध्ये केस टाकल्यामुळे स्टे ऑर्डर कोर्टाने दिली आहे आणि आज जर तुम्ही त्या ऑर्डरचं उल्लंघन केलं तर मला तुमच्या सकट तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना अटक करावी लागेल आणि आम्हाला ते करायचं नाही, कारण आम्हीच तुम्हाला ते अधिकार दिले, तुमच्या अधिकाराच्या विरोधात आम्ही नाही. मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही तुमचं आंदोलन स्थगित करा, तुम्ही महाराष्ट्र चौदा तळ्यावर जाऊ नका, अन्यथा आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अटक करावी लागेल. सगळे कार्यकर्ते बाबासाहेबांना हे तो ऑफिसर सांगतोय ते सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांनी सहीची मोहीम राबवली, जवळपास सगळ्यांनी सह्या दिल्या की बाबासाहेब आम्ही जेल मध्ये जायला तयार आहोत, आपण महाराष्ट्र चौदा तळ्यावर जाईल. कारण आजचे कार्यकर्ते असते, आजचा नेता असता, तो महाराष्ट्र चौदा तळ्यावर गेला असता आणि सगळ्यांना जेलच्या कोठडीमध्ये नेलं असत. आमच्याकडे असे नेते आहेत. सुप्रीम कोर्टाने मनाई आदेश देत असतानाही दिल्लीच्या गुरु रविदास सभेवर आमच्याच नेत्याने 100 कार्यकर्ते घेऊन गेले, ते अजूनही जेलमध्ये आहेत. नाव घेत नाही त्या नेत्याचं. तो नेता मात्र मोठा झाला, लेकिन समाजाची मुलं अजूनही जेलमध्ये आहेत. पण बाबासाहेब दूरदृष्टी होती. बाबासाहेबांनी बघितलं की हा आमच्या विरोधात नाही, आमचा संघर्ष याच्या विरोधात नाहीये, हा तर आम्हाला अधिकार देतो, मग अधिकार कोण देऊ देत नाहीये? सवर्ण ब्राह्मणाला अधिकार देऊ देत नाही आणि आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार का नाही? कोण रोखतोय आम्हाला पाणी पिण्यापासून? कोणता ग्रंथ रोखतोय आम्हाला पाणी पिण्यापासून? कोणता ग्रंथ? मनुस्मृती. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र चौदा तळ्यावर जाण्याऐवजी ज्या ग्रंथाने आम्हाला पाणी पिण्यापासून रोखलं होतं, हजारो वर्ष रोखलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी तो ग्रंथ तिथे जाळायचं आंदोलन सुरू केलं आणि मनुस्मृती तिथे ठिकाणी काढली.